नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, नाशिकचा पारा राज्यात सर्वात कमी। नाशिक मध्ये 10-14 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानात वाढ झालीने थंडीचा दोर असंत ओसरला असला तरी राज्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी नाशिकचा पारा असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नाशिक या जिल्ह्याचा पारा राज्यामध्ये सर्वात कमी असल्याचा नोंद हवामान खात्याने दिला आहे। 10-14 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर अशांत ओसरला असून राज्यात सर्वात कमी नाशिकचा पारा असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा उतरत असताना शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे। 10-14 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान वाढ झाल्याने थंडीचा जो अशांत ओसरला असला तरी राज्यात सर्वात कमी नाशिकचा पारा असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। ईशान्येकडून वाऱ्यामुळे किमान तापमानात चढ उतार होत असून 19 नोव्हेंबरपर्यंत पारा 10-12 अंशाच्या दरम्यान स्थिर राहणार असल्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने व्यक्त केले आहे। नाशिकवर आणि थंडीचे अनोखे नाते आहे। दरवर्षी नाशिकमध्ये नोव्हेंबरपासून तापमानाचा पारा खाली जाण्यास सुरुवात होते। गेल्या वर्षीही नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली। गतवर्षी निपाळमध्ये 3 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा खाली गेला होता। यंदाही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच नाशिकमधील थंडीचा कडाका वाढला आहे। शुक्रवारी दिनांक 13 नाशिकमध्ये किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले होते। त्यावेळी वातावरणातील आर्द्रता 64% होते। गुरुवारी नाशिकमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती। मात्र ईशान्येकडील वाऱ्यांचा वेगात झालेल्या बदलामुळे तापमानात थेट 4 अंशांनी वाढ झाली। तरीही तापमान राज्यात सर्वात निचांकी असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे। निपाळमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून 2 दिवसात पुन्हा तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शुक्रवारी नाशिक खालोखाल राज्यात जळगावमध्ये 14.2, मालेगावात 15.2, पुण्यात 15.3, अमरावती 17.4 आणि बुलढाण्यात 17.8, परभणीत 17.5, नागपूर 20.3, कोल्हापुरात 21.1 आणि मुंबईत 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित महाबळेश्वरमध्ये 16.4 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले आहे। नाशिकमधील तापमानात सातत्याने चढ उतार होत असून सायंकाळी 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।